पूरे भारतवर्ष में 26 जनवरी गणतंत्र दिन मनाया जाता है। इसी दिन देश के संविधान को लागू किया गया था। संविधान का अपना देश के लिए बहुत बड़ा महत्व है। संविधान के आधार पर लोकतंत्र की नींव रखी गई है। शहर के मानवता व्याख्यानकार और सामाजिक कार्यकर्ता हरीश पाटिल इनसे खास मुलाकात कार्यक्रम में खास बातचीत की है हमारे संवाददाता संजय मीरेनो ने। आइए देखते हैं। गणतंत्र दिन पूरे हर्षोल्लास के साथ पूरे शहर में मनाया जाता है, पूरे देश भर में मनाया जाता है। इस समय में हमारे साथ मानवता व्याख्यानकार हरीश पाटिल जी है। आइए उनसे जानना चाहेंगे कि वे गणतंत्र को लेकर उनकी अपनी क्या प्रतिक्रिया है। सर, ये बताइए कि सबसे पहले तो इस प्रोग्राम में आपका स्वागत है। गणतंत्र दिन जो बड़े हर्षोल्लास के साथ पूरे देश में मनाया जाता है, इसके बारे में आपकी क्या प्रतिक्रिया, क्या कहना चाहोगे आप? या दिशाला उद्या आपण 71 वा गणतंत्र दिन म्हणून आपण संपूर्ण देशामध्ये हा साजरा करण्यात येणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळणार होतं आणि याच्या आधी जर आपण बघितलं 9 ऑगस्ट 1945 जपान नागासाकी हिरोशिकावर बॉम्ब हल्ला झाला होता, म्हणजे दुसरं महायुद्ध करण्याची त्यांची तयारी नव्हती आणि युद्धाला कोणाचीही भलं झालेलं नाही। आणि त्याच्यानंतर 1773 ते 1947 पर्यंत जर आपण बघितलं तर 1922 महात्मा गांधीजींनी संविधान सभेची मागणी केली होती। त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सगळे मिळून हे संविधान निर्मितीची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली मागणी झाली आणि विधिमंडळ पडलं 9 डिसेंबर 1946। त्याच्यानंतर 30 ऑगस्ट 1946 मसुदा समितीची स्थापना झाली। त्याच्यामध्ये 7 मेंबर होते, डॉक्टर बी आर रामजी आंबेडकर त्यांना धरून असे पूर्ण 7 मेंबर होते आणि अशा प्रकारे ही राज्यघटना निर्माण झाली आणि 141 दिवस हे मसुदा समितीचं पूर्ण कामकाज चाललं आणि राज्यघटनेला पूर्ण खर्च 64 लाख रुपयाला आणि 150 देशांमधून जगातल्या 150 देशांमधून ही घटना घेण्यात आली। राष्ट्रपतीची संकल्पना ही इंग्लंडमधून घेण्यात आली आणि राष्ट्रपती संघ आणि महाभियोगाची कारवाई राष्ट्रपती कसे केल्या जाते ती अमेरिकेमधून घेण्यात आली आणि माहितीचा अधिकार हे आदरलँडमधून घेण्यात आलं। अशा प्रकारे ही घटना निर्माण झाली आणि अंतिम टप्पा 4 नोव्हेंबर 1949 झाला आणि 26 नोव्हेंबर 1949 स्वीकृत करण्यात आलं, म्हणजे ते लिहून ठेवण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 हे लागू झालं। अशा प्रकारे हे पूर्ण संपूर्ण राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले। याच्यामध्ये बी एन राव होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडण्याचा ह्या जो आपण प्रस्तावना म्हणतो ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिली होती। तो सर ये बताओ कि समानता का जो है विषय जो आता है, समानता को लेकर क्या कहना चाहोगे? समानता जोपर्यंत या देशामध्ये रोजगाराच्या मध्ये म्हणा रोजगारामध्ये म्हणा किंवा कोणत्या याच्यामध्ये जोपर्यंत या देशात समानता नांदणार नाही तोपर्यंत हा देश शक्तिशाली होणार नाही। प्रत्येकाच्या मध्ये समानता असणं आवश्यक आहे। वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्म समभाव सांगितला आणि भारतीय राज्यघटनेमध्ये तेच आहे। जेव्हा राज्यघटनेमध्ये 395 कलमा लिहिण्यात आल्या त्याच्यामध्ये कलम 14 समानता आहे, कलम 17 वेठबिगारी रद्द करण्यात आली आणि कलम 24 ही बालकामगाराला घेता येत नाही, म्हणजे बालकामगार कोणत्याही कंपनीमध्ये घेता येत नाही हे घटनेमध्ये तरतूद आहे आणि कलम 19 म्हणजे प्रत्येकाला लोकशाहीनुसार आवाज उठवता येते। कलम 19 नुसार शाब्दिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे। सर ये तो समानता की बात हो गई, जहाँ किसानों की बात है कि किसानों का आंदोलन भी जारी है, देश के किसान तिल तिल मर रहे, उनके कामकाज नहीं हो रहे, इसके बारे में क्या कहना चाहोगे, क्योंकि अब एक किसान परिवार से जुड़े हुए हैं। युवकांना शेवटी आव्हान यासाठी मी करणार आहो की भारताचं संविधान वाचा, संविधान वाचूच नका तर संविधानाचं आधी महत्व कळून घ्या, ज्याला संविधान आधी पहिले समजून घ्या। कारण आज शेतकरी आज दिल्लीमध्ये आज आंदोलन करतो आहे, आज उद्या आपण 71 वा म्हणून प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत, देशाला 75 वर्ष झाले स्वातंत्र्य म्हणून आणि 71 वा म्हणून आपण उद्या गणतंत्र दिन आपण उद्या म्हणजे साजरा करणार आहोत। आज शेतकरी रस्त्यावरती उतरत आहे, जो जगाला पोचणारा पोशिंदा आज अख्ख्या जगाला पोचतो आणि अख्ख्या जगामध्ये ह्या भारत देशाची ओळख कृषी प्रधान म्हणून या देशाची ओळख आहे, कृषी प्रधान देश म्हणून ह्या भारत देशाला ओळखला जाते
आज मला सांगा, जो जगाला पोसणारा पोसिंदा जर आज झाडाला लटकताना जर दिसत असेल तर काय इथल्या व्यवस्थेने शेतकऱ्याची अवस्था करून ठेवलेली आहे? ज्या शिक्षण व्यवस्थेचा पूर्ण काळाबाजार झालेला आहे, शिक्षण व्यवस्थेत सुद्धा बाजारीकरण झालेला आहे. जो तळागाळातला माणूस या देशाचा संविधान निर्माण करतो आणि संविधान अशा व्यक्ती निर्माण केलं की ज्या व्यक्तीला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन ही भारताची राज्यघटना निर्माण झाली. आणि भारताची राज्यघटना निर्माण हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली आणि अशा व्यक्तीने घटना निर्माण केली. आज मला सांगा, ज्या शिक्षण व्यवस्थेत आपण जर बोलायचं तर म्हटलं तर शिक्षण व्यवस्था, जो पालक आता कॅल्वेटबद्दल आमचा विरोध नाही, पण कॅल्वेट ची फी दरवर्षी 50,000 रुपये, पण जो पालक दिवसभर 300 रुपये रोज जर कमावत असेल तो माणूस व्यक्ती आपल्या मुलांची फी 50,000 रुपये भरू शकते का? कारण परिस्थिती सारखी नसते. कारण निसर्ग माणसाला पोचतो आणि परिस्थिती माणसाला शिकवल्या जाते. ज्याचा जन्म स्वातंत्र्यामध्ये झालेला आहे त्याला स्वातंत्र्याचं महत्व कधीच कळत नाही, पण ज्याचा जन्म पारतंत्र्यात झाला आहे त्याला स्वातंत्र्याचं महत्व कधीच नक्कीच कळणार. कारण निसर्ग माणसाला पोचते आणि परिस्थिती माणसाला शिकवल्या जाते. कारण परिस्थिती माणसाची सारखी नसते, म्हणून इथल्या व्यवस्थेने पूर्ण शिक्षणाचा काळाबाजार झालेला आहे. आणि म्हणून आता तरी तरुणांना आवाहन राहील की शेवटी तुम्हाला आवाज उठवल्याशिवाय पर्याय नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा मूलमंत्र दिलेला आहे. भारताचा राज्यघटना वाचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता वाचा, दुसरी गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांचे छावा पुस्तक आहे ते वाचा, शिवचरित्र वाचा. हे संत महापुरुषांची पुस्तक आज युवकांना ही वाचण्याची आज काळाची गरज आहे. कारण काळाबद्दल आपल्याला बोलावं लागेल. आपण याचा तू या जातीचा आज आपण याच्यातच पूर्ण चाललेला आहे. आणि हे जे संविधान जे निर्माण झालं, हे संविधान मानवी जीवनासाठी निर्माण झालेलं आहे. आधी संविधान वाचा, संविधानातला कलमा समजून घ्या. प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे आणि स्वातंत्र्यानुसार कलम 19 नुसार शाब्दिक स्वातंत्र्य दिलं आहे. हा आजच्या युगांनी आवाज उठवण्याची पूर काळाची गरज आहे. तो आप ते मानवता व्याख्यानकार हरीश पाटील जिन्होंने बखूबी विभाग के साथ बात करते हुए तमाम पहलुओं पर रोशनी डाली है और प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिन की ढेर सारी शुभकामनाएं सभी देशवासियों को दी है. कैमरा पर्सन माइकल के साथ संजय मीरे, NBC News नागपुर.